सगळे करतात पण बाप एक अशी गोष्ट आहे ना, त्याचं कौतुक करायला कुठेतरी माणसं कमी पडतात. तो बाप आहे. पोराला मारणारा बाप दिसतो पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा विचारणारा बाप दिसत नाही. रात्री बेरात्री आलात ना दरवाजा उघडणारा बाप असतो. माझ्या बापाला दोन पोरी असू द्या, एक पोरगी श्रीमंताकडे दिली असू द्या, एक पोरगी गरीबाकडे दिली असू द्या, माझा बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जात नाही, पण जी गरीबाच्या घरी दिली ना तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही तो वापस. गरजेला उभा असतो तो बाप असतो. माय अजूनही लक्षात घ्या, तुमच्या दिलेल्या हुंड्याची परतफेड अजूनही तुमचा बाप करतोय. तुम्हाला कमी नाही ग पडू दिलं. हो वाईट वाटत, त्या बापाचा आदर राखायला आमची पोरं पोरी कमी पडली. लव जिहाद सारख्या गोष्टी आमच्या महाराष्ट्रात घडाव्या, जिथे रामाचा जन्म व्हावा, जिथे श्रीकृष्णाचा जन्म व्हावा, त्या भारतभूमीमध्ये अशा गोष्टी घडाव्या, जिथे संतांचा जन्म व्हावा. अरे अजूनही माझी माय दिराच्या पुढे पदर पाडत नाही. अगं अजूनही माझी माय दाराच्या बाहेर पाऊल टाकताना नवऱ्याचा विचार घेतल्याशिवाय जात नाही. अजूनही माझा बाप चार माणसात मान कधी झुकवत नाही, पण त्याच मायबापाची लेकर धर्माला कलंक लागेल असं वाटतं. बाप नसेल ना तेव्हा कळेल महाराज. नसतो सखरी तुमची मान जीव तुटिका फेकलं ना, माझा बाप मला झेलणार हा विश्वास त्या पांडुरंगावर ठेवा. तो बाप आहे. होईल थोडा त्रास पण झेलणार. काळजी करू नका रे दादा. सुखी राहायचंय ना, समाधानी राह, समाधानी राहायचंय ना. सांगड बांधारे बांधारे भक्ती नारायण नामा कंडक्टर म्हणला दोन तिकीट द्या कंडक्टर म्हणला साहेब एकटेच दिसतायत तिकीट दोन पोरगा म्हणला एक हरवलं तर कंडक्टर म्हणला दुसरं हरवलं तर. पोरगा म्हणला माझ्याकडे एसटीचा पास आहे, तू काय मूर्ख आहे का? तुझ्याकडे एसटीचा पास आहे, तिकीट घ्यायची गरज? स्थिर राहा, संयम ठेवा, देव देतो. सगळीच वाईट नाही बरं पोरं. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतं. काय स्वार्थ काय त्यांचा? तुम्ही पैसे देता काय त्यांना? पण करतात ना पोरं. अरे घामे फोम होतात पण वाढतात पंक्ती. अरे सोपं आहे का? घरी जाऊन पाय दाबावे लागतात. एवढं दुःख तर पाट्या उचलू तरी करतो ना बाबा माझा भाऊ. अरे कौतुक आहे त्याला गावाचं, अभिमान आहे त्याला हिंदू धर्माचा. अरे कौतुक वाटतं त्या पोराचं जे कीर्तनात टाळ येऊन उभा असतात. कौतुक वाटतं त्याला का वाटू नये? कौतुक वाटतं त्या पोरांचं. अरे वडापावचा गाडा टाकल, पाण्याची पट्टी टाकल, पण मायबापाला थाटा जगवाल. कौतुक वाटतं त्या पोरांचं
जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. कौतुक वाटत का राजूने? मग वाईट वाटत त्या कडूंच जे गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जात. वर जाऊन तिला काय इतिहास सांगत रे? तिथला एक एक दगड रक्तानं माखलेला आहे. हे जनावर त्याच्यावर दिल काढित. त्या दिलात बाण, तो बाण तुला घातला पाहिजे. तू भेट बघतो मला. मी सगळं का मला सुद्धा रवीन देवांना फक्त माझं आहे काय कव. आई भावानी ना फक्त या महाराष्ट्राचं पावसाचं खाता या पट्ट्याच्या हातात द्या. अशी माझ्याकडे ना राव तुमची. जी माळकरी आहे माळकरी, त्याच्याच वाळत पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधा बांधा नाही आला. पण वावरात डुबुक सुद्धा सोमवारी मटेरियल एकादशीला दारू तसल्या जातीला आड रानात गाठणार आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही गारा असा ठोकणार आणि पुण्यावरून म्हणणार आता कसं वाटत आहे ती म्हणलं पाहिजे गारा. देव आपला ऐकणार महाराज मी इतक्या लांब कशा नाही आता. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवारी करा. इतकं गुणाचं गाव आहे का? योग सुद्धा खात नाही बर. ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशा स्वाभिमानाने हातवारी करा. प्राऊड फील झालं पाहिजे. सुपारीचंही व्यसन नाही. एक दोन तीन चार पाच भरेच आहेत. घ्या खाली यांच्यासाठी एकदा जोरदार गाळ्या जोऱ्या जोऱ्या. जे खात नाही त्यांच्या पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा मनापासून कौतुक. जे खात आहेत त्यांचं काही करू सांगा. तुम्ही म्हणून तुम्ही नाही आमची बिल एकुणाची नाही. काय काय माळकरी दोन चार काकड्याला बसणार. ती देवाला म्हणते उठा पांडुरंगा देव तुला उठवीन. पण देव उठायचं नाही महाराज. कसला बरं मारत येऊ. परवा दिवशी मला एक म्हातारी भेटली म्हणली ताई तुम्हाला अभंग म्हणून दाखवते. म्हणलं कुणाचा? ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नामदेव आहे. म्हणली माझाच आहे. म्हणून दाखव म्हणून साडेतीन स्वरामध्ये म्हातारी अभंग म्हणित होती. काय गोड स्वर असेल महाराज. काय गोड अभंग. आणि देवा तुझ्या काय अर्थ बदल माझ्या म्हणे. आणि देवा तुझ्या काय अर्थ बदल माझ्या म्हणे. घेतला मोबाईल लावून देत देवाला. मी म्हणलं पुढं. इमानदारीने सांगा माय मावल्या बऱ्यापैकी सणाला आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे करतात? आमच्याकडे माणसाला गेल्यावर जायतात. तुमच्याकडे विचारलो महाराज. फक्त माय मावल्या पुरणपोळीचा स्वयंपाक केला. स्वतःला जी पोळी करता केवढी असते? स्वतःच्या ढेर घ्यायची. आणि जी दिवीला करता ती केवढी असते? तुम्हाला खऱ्या याची शपथ खोटं जर बोललो तर इमानदारीनं सांगा माय मावल्या केवढी असते. अजून तांडगिण भाई रे तुझ्या बापाची काही इष्टीच होती का ठेवली तर? माझी माय म्हणलं नको आहे बोंबलो देव खात नाही म्हणून मी ठेवत नाही. मायांचं कुठं चुकतं माहिती का? माय मावल्या इमानदारीनं सांगा लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात थारी पाठ देता? अगे कुरवंडीच्या बाया काय देता ग? थारी पाठ देता का ग? हे काय देता? अजून तांड घेऊन मोबाईल म्हणते कसं करू ग तुमचं? आणि तुम्ही भविष्यवाद नाही निघाले. तुम्हाला नेऊन ठोकलं पाहिजे पोराला नाही. काय चुकतं किती ग माय? लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर पुस्तक वाचत नाही लेकरू. तू पुस्तक घेऊन बस. तुझा लेकरू पुस्तक वाचल्याशिवाय राहणार नाही ही सत्यता आहे. तुम्ही केलं पाहिजे ग. विनंती आहे माझी. दादा हो दारूचा पहिला ग्लास गुटक्याचा पहिला घास सिगारेटचा पहिला श्वास माणूस कधीच स्वतः घेत नाही. आठवा कधीच नाही. हा देणारा कोणतरी दानशूर कर्ण असतो. ते गावातले कर्ण हुडका जरा माळावर निहा आणि पूजा करा त्यांची. जरा पाया पडतो म्हणा तुमच्या. तुमच्यामुळे पिढीच्या पिढी बर्बाद व्हायला लागली गी. अरे थिडी गे अरे काय घात नाही घे घट्ट घे तुझ्या घाटानं ह्याची इस्टेट झाली सगळी. विचार करा कुठे चाललो आहेत आपण. साध्या गोष्टी आहेत. परमार्थ म्हणजे भगवे कपडे घालून फिरला आणि कपाळाला गण लावलं म्हणजे परमार्थ झाला नाही. परमार्थ आहे सत्य आहे तो परमार्थ आहे. समजून घ्या नीतिमत्तेनं वागलाय तो परमार्थ आहे. पैशावर कधी देवदेव चालत नाही आणि पैसा महत्वाचाही नाही.
आणि ज्याला तुम्ही पैसा समजता ना, विपदो विपदो नेव संपदो मज संपदा विपदा विसरण विष्णू संपन्नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे. ती जपा. पैसा सगळ्याकडे मागली, कोण गरीब नाही आजकालच्या युगात. फक्त पैसा कुठं खर्च करावा याची अक्कल सगळ्याला नाही. आणि ज्याला पैसा खर्च करायची अक्कल नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं. आज जमान्यात भेटता भेट नाही. आणि चुकीचं काय तर इट इज माय आयडल, आमच्या पोरांचं आयडल आहेत ते. पोरं वाईट नाही त्यांना. काय होतं माझ्या शोभांचं मावळे महाराज. परवा दिवशी मी एक मावळा बघितला, KTM गाडी, हातभर झेंडा, मुठभर दांडा, विशीला आकडा कपाला, चंद्रकोर पाठी शिवराय, पोटी शिवराय. म्हणलं काय मावळा आहे. जशी त्याची गाडी पुढे गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे, आलं नको तुझ्या गाडीला, तू मावळा नाही खुबडा. इकडे बघ तिकडे बघ, इकडे बघ तिकडे बघ. गुरी दिसली गाला थसली की माझीच आहे, तुझ्या बापाची इच्छेट आहे का. आणि पोरींना सांगते आपण कुणाकडे बघायचं नाही आणि ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही एवढी हिंमत आपल्यात असली पाहिजे. घ्यायचं नाही ग कंबर कसून माझ्या जनाईनं पांडुरंगाला भांडावं, माझ्या मुक्ताईनं ज्ञानोपायांना उपदेश करावा. अरे माझ्या जशीचरणीनं लेकर पाठीशी बांधून जगावं. अगं माझी आई अनादिनीर गोहन अनादिनीर गोहन प्रगटली भवानी अनादिनीर गोहन प्रगटली भवानी. I'm gonna make you mine.